गणित गुरु या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी शेअर इत्ता दाखवी विषय जलसुरक्षा उपक्रम क्रमांक तीन उपक्रमाचे नाव प्रजन्यमापक तयार करून पावसाळ्यात तुमच्या परिसरातील एका आठवड्याच्या पर्जन्यमानाची नोंद घेणे उपक्रमाचा उद्देश व महत्व भूजल संपत्तीचे योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे भूगर्भातील सर्व पाण्याचा उगम जलचक्रातून होत असल्याने जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प पाऊस प्रवाही जल अडवलेले जल जमिनीत मुरणारे जल अशा सर्वच घटकांचे योग्य मोजमाप करावे लागते प्रजन्यमापन करण्यासाठी वापरण्यात येणारे यंत्रास प्रजन्यमापक असे म्हणतात यामुळे आपल्या परिसरात किती पाऊस पडतो याचे मोजमाप करता येते व यावरून जल आराखडा तयार करण्यास मदत होते उपक्रमासाठी नियोजित कालावधी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी नियोजित कालावधी सात दिवस साहित्य व उपकरणे प्रजन्यमापक नरसाळी काचेची बाटली पेन पेन्सिल नोंदवही मोबाईल लॅपटॉप पुस्तक संदर्भ ग्रंथ इत्यादी उपक्रमाची कार्यपद्धती पर्जन्यमापक तयार करण्याची कृती व वापर याचे ठिकाण व कालावधीसह सविस्तर माहिती कृती सर्व ठिकाणच्या पावसाचे योग्य मोजमाप करण्यासाठी पर्जन्यमापकाचा उपयोग करतात पर्जन्यमापक तयार करण्यासाठी प्रथम एक दंड गोलाकार भांडे किंवा काचेची बाटली घ्यावी या काचेच्या बाटलीमध्ये बाहेर काढता येईल व परत आत ठेवता येईल असे दंडगोल भांडे घ्यावे या बाटलीत पाणी न शोषणाऱ्या प्लास्टिकच्या अंशांकित पट्ट्या पट्टे घ्यावी बाटलीच्या वरील भाग हा नरसाळ्याच्या आकाराचा असतो हे सर्व जोडून प्रजन्यमापक तयार करावा प्रजन्यमापकाचा वापर सर्व ठिकाणच्या दैनंदिन प्रजन्यमानात एक सुसूत्रता यावी म्हणून प्रजन्यमापकाचा वापर केला जातो पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी प्रजन्यमापकाचा वापर केला जातो पाऊस मोजण्यासाठी लेटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो साधारणपणे जून ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये में पाऊस पडतो यावेळी पर्जन्यमापकाचा वापर केला जातो दैनिक पर्जन्यमापन भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी साडेआठला मोजले जाते या पर्जन्यमापकाद्वारे मागील चोवीस तासात पडलेल्या पावसाची उंची मोजतात पाऊस मोजताना किमान तीस मीटर परिसरात झाड इमारत इत्यादी अडथळे नसावेत सपाट प्रदेशात किमान शंभर किलोमीटर परिसरात एक पर्जन्यमापक बसवतात या ठिकाणी एक पर्जन्यमापकाची आकृती आहे अशा पद्धतीचा पर्जन्यमापक हा असतो यानंतर उपक्रम करत असताना स्पष्ट झालेल्या संकल्पना आपल्या परिसरात किती पाऊस पडतो हे मोजण्यासाठी वेगवेगळी एकके वापरली जातात स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनफूट घनमीटर एकके वापरली जातात वाहते पाणी मोजण्यासाठी टी एम सी व क्यूसेक व क्यूमेक ही एकके वापरली जातात नवीन काय शिकलात पाणी हे जीवन आहे भारतात वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस पडतो काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात तर काही ठिकाणी कमी प्रमाणात पाऊस पडतो साठवलेल्या पाण्याचे मोजमाप करण्याच्या पद्धतीस निश्चल मापन म्हणतात तर वाहत्या पाण्याच्या मोजमापास प्रवाहमापन म्हणतात याविषयीची माहिती मिळाली निष्कर्ष एक भूजल संपत्तीचे योग्य जतन करण्यासाठी तिचे मोजमाप योग्य पद्धतीने होणे आवश्यक आहे दोन स्थिर पाणी मोजण्यासाठी लिटर घनफूट घनमीटर एकके वापरली जातात वाहते पाणी मोजण्यासाठी टी एम सी क्युसेक व क्युमेक ही एकके वापरली जातात पाऊस मोजण्यासाठी लिटर प्रति चौरस मीटर किंवा मिलीमीटर हे एकक वापरून पाऊस मोजला जातो उपक्रमाविषयी आपले मत अनुभव लिहा हा उपक्रम पूर्ण करत असताना आपल्याला असे दिसून येते की जून ते ऑक्टोबर यामुळे कालावधीत पाऊस पडतो हे मोजण्यासाठी प्रजन्यमापकाचा वापर केला जातो पालकांची मदत हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी ज्यावेळी अडचणी आल्या त्यावेळी काही माहिती पालकांच्याकडून मिळाली तसे त्यांच्या काळातील प्रजन्यमान कसे होते व वो किती पाऊस पडला हे कसे मोजले जातात असे समजण्यास मदत झाली पालकांचे मत मानवाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गावर अवलंबून असतो भूगर्भातील सर्व पाण्याचा उगम हा जलचक्रातून होत असतो जलचक्रामध्ये समाविष्ट बाष्प पाऊस प्रवाही जल अडवलेले जल जमनीत मुरणार जल अशा सर्वांच घटकांचे योग्य मोजमाप करावे लागते सहकार्य घेतलेले व्यक्ती हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी मला आमच्या शाळेतील शिक्षक मित्र आई वडील भाऊ बहीण यांचे सहकार्य लाभले वापरण्यात आलेल्या संदर्भ साहित्याची यादी हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी वापरण्यात आलेले संदर्भ साहित्य एकदा दहावी जलसुरक्षा पुस्तक दोन कुमार विश्वकोश तीन भूगोल पुस्तक तुम्ही घेतलेल्या पर्जन्यमापनाच्या नोंदी आधारे आले काढा तुमच्या वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या पर्जन्यमापनाच्या नोंदी वेगवेगळ्या आहेत याची कारणे लिहा एक पहिलं कारण आहे सदोष पर्जन्यमापक दुसरं कारण आहे प्रत्येक ठिकाणी पाऊस कमी किंवा जास्त प्रमाणात पडतो तिसरं कारण आहे वारेचा वेग जास्त असेल तर पर्जन्यमापक पावसाचे पाणी यामध्ये फरक पडतो चार बाष्पीभवनाचा वेग जास्त असला तरी फरक पडतो पाच नोंदी घेण्याची वेळ वेगवेगळे असणे आणि सहा सदोष नोंदी मांडणे यानंतर आपल्याला शेवटी आले काढून हा उपक्रम पूर्ण करायचा आहे धन्यवाद